आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. नजर टाकूयात हेडलाईन्स. गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी पिऊन मरायचे का? खारेपाट विभागातील महिलांचा संतप्त सवाल. ओबीसींविरोधात महाविकास आघाडीचे लोक कोर्टात, फडणवीसांचा सरकारला टोला. चालत्या ट्रकने अचानक पेट घेतला, संपूर्ण ट्रक जळून खाक. राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार यांचा कुटुंबियांसोबत अयोध्या दौरा. पावणेच्या आगीत तिघांचा मृत्यू, रसायनांच्या स्फोटामुळे आग विझवण्यात अडथळे. विलेपार्ले येथे LIC कार्यालयात भीषण आग. पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील अनेक गावे, वाड्या, वस्त्या तहानलेल्या असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झालं आहे. जनतेला पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढवली. घोटभर पाण्यासाठी महिलांची रखरखत्या उन्हात भटकंती सुरू असून दूषित, गढूळ आणि दुर्गंधयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवू ही राजकारणाची पोकळ आणि तकलादू आश्वासने हवेत विरून जातात. सरकार बदलतात, मात्र कोणीही आमची दुःख वेदना जाणत नाहीत. आमची कुणाला कीव येत नाही. जे पाणी गुरेढोरेही पिणार नाहीत, इतके दूषित, गढूळ आणि दुर्गंधयुक्त पाणी आमच्या वाटेला आले. हे पाणी पिऊन मरायचे का? अशी व्यथा मांडत येथील महिला आणि ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत. पण एवढे हाल आहेत पाण्याचे काही सांगू इच्छित नाही, कारण ह्या गावात मुलं बालक भरपूर शिकलेले आहेत, पण त्यांच्यासाठी कोणीच मुली देत नाही. कारण प्रश्न पाण्याचा आहे, कारण पाणी नसल्यामुळे काहीच गोष्टी होऊ शकत नाहीत. मी सरकारला एकच विनंती करतो की आमच्या महिलांकडे जरा लक्ष द्या. तुम्ही वेळेवर येताना सांगता, आम्हाला आश्वासन देता की तुम्हाला पाणी आम्ही देऊ. अहो, आमच्या धरण शेजारी आहे, पण आम्हाला पाणी मिळत नाही. हाच प्रश्न कित्येक वर्ष चालला आहे, कोणीही सोडवत नाही हा प्रश्न. आज आमच्याकडे 3 दिवसातून पाणी येतो, ते पण रात्रीचं. बायकांना अर्ध्या अर्ध्या तासावर दूर जाऊन पाणी वाहून आणायला लागतं. कसं काय करणार आम्ही? आता मी आता 12वी शिकते, माझी आई सकाळी लवकर शेतावर जाते. त्या आईला मदत करायची की मी शाळेत जायचं, मलाच प्रश्न पडतो. पण आता आमच्यासारख्या लहान लहान मुलांचं भविष्य धोक्यात येणार आहे या पाण्यामुळे तरी आमच्या विभागात. खारेपाट विभागात भीषण पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. वर्षानुवर्षे येथील पाणी प्रश्न गंभीर होत आहे, मात्र याकडे राजकारणी आणि प्रशासन गांभीर्याने पाहत नाही. दरवर्षी मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात या विभागाला पाणी टंचाईच्या भीषण झळा सोसाव्या लागतात. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. ओबीसींचं राजकीय आरक्षण केवळ गेलंच नाही तर आरक्षणाचा मुद्दा पडलाय. महाविकास आघाडी सरकारने पद्धतशीरपणे ओबीसी आरक्षणाची कत्तल केली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ओबीसींच्या आरक्षणाविरोधात जाणारे काँग्रेसचेच लोक आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होत आहेत. ओबीसीचं राजकीय आरक्षण केवळ गेलंच नाही तर आरक्षणाचा मुद्दा पडलाय. महाविकास आघाडी सरकारने पद्धतशीरपणे ओबीसी आरक्षणाची कत्तल केली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई. वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे धावत्या ट्रकने पेट घेतल्याची घटना घडली. चालक आणि वाहक थोडक्यात बचावले. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत ट्रकमध्ये असलेले साहित्य जळून खाक झाले. बर्निंग ट्रकचा थरार यावेळी महामार्गावर पाहायला मिळाला. तिवसा गावाच्या जवळ ही आग लागली. आगीत ट्रक आणि त्यात असलेलं साहित्य जळून खाक झाले. अमरावती महामार्गावर चालत्या ट्रकला आग लागली. बर्निंग ट्रकचा थरार यावेळी महामार्गावर पाहायला मिळाला. तिवसा गावाच्या जवळ ही आग लागली. आगीत ट्रक आणि त्यात असलेलं साहित्य जळून खाक झाले. अमरावतीकडून ट्रक नागपूरकडे येत होता. घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय. स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169712 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहुयात उर्वरित घडामोडी. राष्ट्रवादीचे तरुण आमदार रोहित पवार कुटुंबियांसोबत अयोध्या, वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. वृंदावन आणि मथुरेला भेट दिल्यानंतर आमदार रोहित पवार कुटुंबियांसोबत अयोध्या, वाराणसीच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यातील काही क्षणचित्रे रोहित पवार यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत. हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचं तीर्थक्षेत्र कोणतं असेल तर ते गंगा नदीच्या तीरावर असलेलं वाराणसी. मुक्ती आणि शुद्धीकरणासाठी देशभरातून असंख्य भाविक इथं नियमित येत असतात. वृंदावन आणि मथुरेला भेट दिल्यानंतर आम्हीही वाराणसीमध्ये आलो.
वाराणसी हे हिंदू धर्मासाठी 7 पवित्र शहरांपैकी एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ आहे. प्रसिद्ध संत कबीर यांचीही जन्मभूमी वाराणसी आहे. सोशल मीडियावर त्यांनी अशाच प्रकारची पोस्टही लिहिली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई. नवी मुंबईतील पावणे औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी दुपारी लागलेली आग अद्याप शमलेली नसून या तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही रबर कंपनीत काम करणारे होते. अय्यर, निखिल असे मृत व्यक्तींची नावे असून तिसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. एमआयडीसीतील भूखंड क्रमांक 142 वेस्ट कोस्ट पॉलिकॅम या रासायनिक कंपनीला शुक्रवारी दुपारी 3 सुमारास आग लागली होती. रासायनिक कंपनीतील रासायनिक द्रव्यांचे छोट्या मोठ्या पिंपाचे स्फोट होत असल्याने आगीजवळ जाऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचण येत आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. विलेपार्ले पश्चिमेच्या LIC कार्यालयाला सकाळी 7 अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचा अथक प्रयत्न करण्यात आला. विलेपार्ले पश्चिमेच्या LIC ऑफिसला सकाळी 7 अचानक आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी फायर ब्रिगेडच्या 8 गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्याचा अथक प्रयत्न करण्यात आला. घटनास्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला असून काही महत्त्वाचे दस्तऐवज जळाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.